चोरा मेरे मज पम डकण वेर मणि सिखा पदंग समाधियामी चोरा मेरे मज पम डकण वेर मणि सिखा पदंग समाधि। बोलिए बोलिए बहन जी, आप भी बोलिए मराठी में। नहीं नहीं आता तो बोलून घेते म्हणजे उद्या तो राहणार नाही। हां यस यस यस। जय भीम नमो भूतार। मी सरोजिनी जळगावहून शिकतोय। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। मी एक सामान्य स्त्री आहे की जी समाजाशी जुळलेली आहे, जो समाज प्राचीन भारतीय आहे, मूल निवासी आहे। वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, जे प्राचीन सभ्यता आणि संस्कृती जाणतात, मानवतेने राहतात, मैत्री भाव त्यांच्यात आहे, जे बुद्धाने सांगितलेल्या तत्वावर चालतात। आम्ही सर्व भारतीय लोक, वी द पीपल, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीज आणि हे सगळे बहुजन आहेत। बहुजन म्हणजे या देशातील मोठ्या संख्येने असलेले लोक, मूळ निवासी जे प्रथमपासून भारतीय भारतातील संस्कृती आणि सभ्यतेची जपणूक मैत्रीने राहणारे आहे आणि बुद्धाच्या भाषेत सांगायचे झाले तर समण आहेत। ही सर्व मंडळी प्रेम मैत्री करुणा शांती शिलाचे पालन करणारी आहे आणि यांचा एक समन संघ आहे जो अत्यंत प्राचीन बौद्धकालीन सम्राट अशोकाच्या काळातील आहे। ह्या संघामध्ये कुणीही सामील होऊ शकतो, सगळ्यांना प्रवेश हा मोफत आहे। ह्या संघामध्ये कुणीही पदाधिकारी नाही, कुणाचा सत्कार किंवा स्वागत केला जाणार नाही। इथे कुणाला मोठे आणि कुणीही लहान असा भेदभाव नाही। फक्त त्यांच्या अंगाचे जे गुण आहेत, त्यांचे कार्य आणि त्यांचे चांगले विचार, हा तो स्वतःच्या कार्याने स्वतःच मूल्यमापन करायचे आहे की आपण प्रामाणिकपणे काय काम करतो आहे जे समाजाच्या उपयुक्त आहे, समाजासाठी कुठले काम करतो आहे। समन संघामध्ये 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही, कारण तो विचार करू शकत नाही। तो विचार करू शकणारा पाहिजे, तो स्वतंत्र असणारा पाहिजे। समन संघात येणाऱ्याला जातीचे बंधन नाही, फक्त येथे मानवतावादाची जोपासना केली जाते। हा अमुक जातीचा, हा तमुक जातीचा असा अजिबात भेदभाव नाही। इथे येणारा प्रत्येक माणूस हा मानवतावादाने वागणारा असा आहे। समान संघात स्त्री आणि पुरुषांना प्रवेश आहे, तिथे भेद नाही, दोघही समान आहेत, समान विचार करणारे आहेत, समान वागणुकीनी आहेत। अंगच्या गुणांवर व्यक्तीचे महत्व आहे। समान संघात काम करण्यासाठी गृह त्यागाची आवश्यकता नाही, तो स्वतःचा संसार सांभाळून संघामध्ये काम करू शकतो। समान संघाचे ध्येय, तुम्ही जुळा आणि दुसऱ्यांनाही सोबत आणा, त्यांना सुद्धा जोडा असं आहे। चित्त शुद्ध करा, प्रेमाने आपुलकीने जाती अंताची ही लढाई आहे। समन संघात यायला कुणालाही दीक्षेची गरज नाही। हा संपूर्ण संघ आपल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे। इथे कुठल्याही अंधश्रद्धेला, जादू टोना, मंत्र तंत्र, लिंग आणि भेदभाव नाही। हा संपूर्ण संघ लोकशाही आणि सार्वभौम सत्तेवर आधारित आहे। प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याची येथे मुभा आहे। महाराष्ट्रातील विविध जातीचे लोक एकत्र राहतात या संघामध्ये, ते सामील होतात, कारण या महाराष्ट्रात आपले महान महापुरुष ज्यांच्या विचारावर आपला समन संघ संपूर्ण उभा आहे। येथील अजिंठा, एलोरा, पितलखोरा, कार्ला, भाज्या या विविध लेण्यांमधून बौद्ध धम्माची शिकवण आपण आजही अनुभवतो। तर येथील शाहू महाराज, ज्यांनी महिला आणि पुरुषांना सक्तीचे शिक्षण केले, आणि डॉक्टर बाबासाहेबांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यामध्ये शाहू महाराजांचे खूप मोठे योगदान आहे। आजही शाहू महाराजांच्या नावाने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने राबविली आहे। त्यात माझा मोठा मुलगा सुद्धा उपाली
परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेऊन ऑस्ट्रेलियाला शिकायला गेला. तर असं हे महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले हे सुद्धा महाराष्ट्रातीलच, ज्यांनी या देशाला जी अर्धी लोकसंख्या असलेली स्त्री जात जी शिक्षणात पासून संपूर्ण वंचित होत राहिली, जी समाजाची कुटुंबाची गुलाम राहिली, त्या स्त्री शिक्षणाचे उद्गाते प्रणेते म्हणजे फुले दाम्पत्य, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. ते या देशातील पहिले शिक्षक ठरले. त्यांनी तमाम स्त्रियांना शिक्षणाची दारी उघडी करून दिली. आज माणूस म्हणून त्या ह्या समाजामध्ये जगू लागल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र, त्यांच्या विचारावर समन संघ आजही सक्षम आणि भक्कम असा उभा आहे. शिकवा, चेतवा, संघर्ष करा हा मंत्र येथील मुख्यतः बौद्ध ज्या स्त्रिया आहेत, जी धर्मांतरित झालेली बौद्ध स्त्री आहे, त्यांना त्यांनी विचार आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवला. डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या आशेचे किरण ठरले. ह्या देशातील स्त्री शूद्रांना मुक्ती हवी होती, मुक्ती. त्यांनी बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाचे पालन केले. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दावर येथील स्त्रियांचा विश्वास होता. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा विकास त्यांनी केला. स्त्री स्वाभिमानाने जगू लागली आणि स्वच्छ आणि सुंदर राहू लागली. शिक्षणात ही पुढे आणि स्वतंत्र विचार करू लागली. स्त्रियांचा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा विकास झाला. बाबासाहेबांच्या सोबत सभा संमेलन त्यात त्या स्त्रिया सहभागी झाल्या. महाराष्ट्र सत्याग्रह 1927 ज्या ठिकाणी कुत्र्या मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार होता परंतु येथील अस्पृश्य लोकांना नाही, त्या सत्याग्रहात मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग होता. मनुस्मृती दहन 1927 मध्ये त्यामध्ये सुद्धा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 1930 नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश त्यामध्ये अनेक स्त्रियांनी अतोनात हाल अपेष्टा सहन केल्या. 1935 धर्मांतराची सभा जी येवला इथे झालेली होती तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा सहभाग होता. 1950 भारतीय संविधानाचा अमल त्यामध्ये आनंदित झालेल्या स्त्रिया. 1952 हिंदू कोड बिल स्त्री समानतेचा प्रश्न. 1956 जे नागपूर आणि चंद्रपूर धम्म दीक्षा समारोह ह्या सगळ्यात स्त्रियांचा सहभाग होता. तसेच तोच विचार स्त्री वर्गात रुजवण्यात आला. 1942 नागपूर येथे पहिली महिला परिषद झाली, डॉक्टर बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या ठिकाणी लाखो महिला उपस्थित राहिल्या. त्यात बेबीताई कांबळे, शांताबाई दानी, सुलोचना डोंगरे, राधाबाई कांबळे, दमयंताबाई देशभ्रतार ह्या अनेक महिलांना पुढाकार घेऊन तिथे नेतृत्व करण्यात आले. तसेच 14 ऑक्टोबर धम्म दीक्षा समारंभ जो 14 ऑक्टोबरला नागपूर येथे संपन्न झाला आणि 16 ऑक्टोबरला चंद्रपूर येथे घेण्यात आला, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने स्त्रिया उपस्थित राहिल्या. त्याच्यामध्ये माझी आई, माझी मोठी आई म्हणजे माझी मावशी मोठी, ती सुद्धा व्हॉलंटिअरचं काम करत होत्या. हे माझी आई स्वतः अनुभवातून सांगते. आणि अशा अनेक प्रसंगामध्ये मोर्चे आंदोलन ज्या काळामध्ये बाबासाहेबांचं नेतृत्व असायचं तिथे मोठ्या संख्येने स्त्रिया ह्या असायच्या. काल मला आज मला कांचनलता दीदींचा दुपारी फोन आला. त्यांनी मला महत्वाची गोष्ट म्हटली. त्या मला बोलल्यात की महाराष्ट्राच्या महिला स्वतःहून चळवळीमध्ये भाग घेतात, स्वतःहून त्या आंदोलनामध्ये उभ्या राहतात. मला फार बरे वाटले, मला फार आनंद झाला. कारण आमची जे प्रेरणास्थान आहे, आमचे पूर्वज आहे, जे आमची आजी होती, आई होती, ती आमची प्रेरणास्थान आहे. त्याच्यामुळे ज्या बाबासाहेबांच्या सोबत होत्या त्या आमचा आदर्श आहे, बाबासाहेब आमचे प्रेरणास्थान आहे. म्हणून आज आम्ही महाराष्ट्राच्या महिला
हिरी हिरीने स्वतःहून स्वखुशीने आम्ही आंदोलनामध्ये आणि मोर्चांमध्ये आणि संघटनांमध्ये सामील होत असतो. एवढे बोलून मी सरोजी निलभाने इथे थांबते. जय भीम नमो बुद्धाय. आप सभी से ये निवेदन है कि अगर आपको ये वीडियो अच्छी लगती है या बाकी वीडियो अच्छी लगी हैं और आपको लगता है कि धम्म की वीडियो किसी को और मिलनी चाहिए या किसी को गिफ्ट में भेजनी चाहिए या किसी भाषा में कन्वर्ट करके आगे बढ़ानी चाहिए या प्रिंट में किताब में छापनी चाहिए या इसकी जो ऑडियो है उसे निकाल के भेजना चाहिए या इसका किसी पार्ट को इस्तेमाल करना चाहिए, तो आपको लिबर्टी है, आपको छूट है. ये सभी कॉपीराइट फ्री हैं. आप अपने फेसबुक पे, अपने पेज पे, अपने ट्विटर पे या अपने हैंडल पे या लिंक को कहीं भी शेयर कर सकते हैं, कहीं भी चला सकते हैं. आप यूट्यूब पे भी चला सकते हैं, अपने नाम से चला सकते हैं. इसके लिए इजाज़त लेने की या परमिशन लेने की बिल्कुल भी ज़रूरत नहीं है. आप इसको अपना मान के चलाएँ, क्योंकि धम्म सबका है. हम जो बताते हैं वो भगवान बुद्ध का है या महापुरुषों का है, उन्हीं की बात को सरल भाषा में बताते हैं. हमारा सिर्फ इतना राइट है इस पे कि हम इसको लोड कर देते हैं, बाकी सारी ये पूंजी आपकी है. धन्यवाद. Shalom.